नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की CMS म्हणजे काय आणि CMS चे फायदे काय आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विविध CMS आणि त्यांचं कंपॅरिझन. तसं म्हटलं तर शेकड्याने CMS उपलब्ध आहेत, परंतु आतापर्यंत इंटरनेटच्या जगात 3 CMS जे आहेत ते सर्वात प्रामुख्याने हिट झालेले आहेत किंवा फेमस झालेले आहेत आणि त्या सर्वाधिक वापरल्या जातात. आपण बघूया त्या 3 कोणत्या आहेत. मोस्ट पॉप्युलर CMS, सर्वात पहिली आहे ड्रुपल. ड्रुपलचा हा आयकॉन आहे. त्यानंतर दुसरी आहे जूमला आणि तिसरी आहे वर्डप्रेस, जे आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत. या तिघांचं कंपॅरिझनचा एक चार्ट आहे. हा चार्ट मी आता तुम्हाला दाखवतो आणि बघूया आपण या तिघांमध्ये काय काय फरक आणि साम्य आहेत ते. सर्वात पहिलं रिलीज डेट, वर्डप्रेस 2003 सुरू झाली होती. जुमला देखील 2003 सुरू झाली होती. ड्रुपल ही सगळ्यात पहिली आणि जुनी CMS सिस्टम आहे. 2001 ड्रुपलची सुरुवात झालेली. नंबर ऑफ डाउनलोड्स, म्हणजे आतापर्यंत किती वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे बघा, 160 मिलियन डाउनलोड्स झालेले आहेत वर्डप्रेसचे. त्याच्या निम्म्याहूनही कमी आहेत जुमलाचे 50 मिलियन्स आणि खूपच कमी आहेत 15 मिलियन्स ड्रुपलचे. ड्रुपल ही सर्वात जुनी असून देखीलही फारसे अजूनही त्याचे इन्स्टॉलेशन नाहीत इफ कम्पेअर टू वर्डप्रेस. अदरवाईज पूर्ण जगामध्ये या तीनच सर्वाधिक फेमस आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या CMS आहेत. सो नंबर ऑफ वेबसाईट्स बघूया. 74 मिलियन इतक्या वेबसाईट आज वर्डप्रेस पावर्ड आहेत, म्हणजेच वर्डप्रेसवर चालत आहेत. जुमलामध्ये 2.8 मिलियन्स आहेत आणि 750,000 आहेत ड्रुपलमध्ये. मार्केट शेअर म्हटला तर 65%, म्हणजेच जगातील एकूण वेबसाईट्सच्या 65% वेबसाईट्स या वर्डप्रेसने पावर्ड आहेत, वर्डप्रेसमुळे चालत आहेत. 13% मार्केट शेअर आहे जुमलाचा आणि 8% आहे ड्रुपलचा. फ्री थीम्स बघा, फ्री थीम्स आहेत 3,000 अधिक. हे आहेत 2015 सुरुवातीचं कंपॅरिझन, आता अजून वाढले असतील, परंतु 3,000 अधिक फ्री थीम्स आपल्याला वर्डप्रेससाठी उपलब्ध आहेत. जुमलासाठी 1,000 अधिक आहेत आणि ड्रुपलसाठी 2,000 अधिक आहेत. फ्री प्लगिन्स, प्लगिन्स म्हणजे काय ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये बघायचं आहे. 36,000 अधिक प्लगिन्स आपल्याला वर्डप्रेससाठी वापरायला मिळतात, ज्याच्यामुळे वर्डप्रेसची फंक्शनॅलिटी खूप वेगवेगळ्या प्रकारे वाढवता येते. जुमलामध्ये 5,000 अधिक आहेत आणि ड्रुपलमध्ये 26,000 अधिक आहेत. आणि हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन बघा, ओपन सोर्स. या तीनही CMS ज्या आहेत त्या ओपन सोर्स आहेत, म्हणजेच त्या पूर्णपणे वापरण्यासाठी फ्री आहेत. जगभरातील एक्सपर्ट प्रोग्रामर्स या CMSच्या डेव्हलपमेंटसाठी काम करत असतात आणि त्यामुळेच या प्रत्येक वेळेला नवीन व्हर्जन्समध्ये खूप जास्त सुधारणा या CMSमध्ये होत असतात. तर मित्रांनो, हे कंपॅरिझन बघून आपल्याला लक्षात आलं असेल की वर्डप्रेस ही जगातील सगळ्यात मोठी CMS आहे, खूप जास्त वापरली जाते, जिथे 65% वेबसाईट आज फक्त वर्डप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर बनवल्या जातात. याचाच अर्थ तुम्हाला कळलं असेल की वर्डप्रेस किती मोठी CMS आहे आणि आपण ती का शिकत आहोत ते. चला तर मग सुरू करूया आपल्या वर्डप्रेसच्या शिक्षणाला. धन्यवाद. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.